यानंतर पाहूयात गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय पथक पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दाखल. गेल्या आठवड्यात आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान आणि कापसाची शेती पाण्याखाली गेली होती आणि पथकाकडून गडचिरोली तालुक्यातल्या पारडी कनेरी गावापासून पाहणीला सुरुवात करण्यात आली. शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत पथकाचा संवाद देखील झाला असं कळतं. वैनगंगा आणि प्राणहिता नदी काठावरील धान आणि कापूस उत्पन्न देणारी संपूर्ण 22,000 हेक्टरमधील पीक जे आहे ते शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने शेतीवर उपजीविका चालवणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. बाधित शेतकरी तब्बल 24,542 शेतकरी जे आहेत ते बाधित झालेले आहेत आणि यामध्ये धानाची 17,633 हेक्टर शेती नष्ट होऊन त्याचे पंचनामे प्रशासनानं केले. तर कापूस जर कापसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 3,588 हेक्टरमधील कापसाचं अतोनात नुकसान झालं आहे. गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक 5,221 हेक्टरमधील तर चारमोशी तालुक्यात 4,146 हेक्टरमधील पीक जे आहे ते नष्ट झालं आहे. मोठं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं. हातचं पीक गेलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्याला याची योग्य अशी नुकसान भरपाई मिळावी अशी तिची अपेक्षा आहे. त्यामुळे हे पाहणी पथक जे तिथं पोहोचलेले ते झालेल्या नुकसानीची पाहणी तर करतच आहे. पंचनामे तिथं केले जात आहेत, तसे आदेश देण्यात आलेले आहेत, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांशी देखील संवाद साधतात. म्हणून आता या पाहणी दौऱ्यानंतर जलद गतीने या शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी. बोलूयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या बरोबर आहेत. महेश तिवारी, महेश, हे पाहणी पथक तिथे पोहोचलेलं आहे, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्याची पाहणी केली जाते, काय नेमकी परिस्थिती लक्षात घेण्यात आलेली आहे? विशाल, आपण जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जो पूर आला होता, वैनगंगा आणि प्राणहिता नदीच्या काठावरील 22,000 हेक्टर पेक्षा जास्त पिकं ही पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झालेली आहेत. त्याच्यामध्ये कापूस आणि धान पिकाचा आणि धान पीक सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता केंद्रीय पथक काल रात्री या ठिकाणी दाखल झालं. रात्री त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. आज सकाळीपासून ते दौरा सुरू केला. त्यांनी गडचिरोली तालुक्यातल्या पारडी आणि कनेरी या भागात गेले होते. त्या भागात कशा पद्धतीनं वैनगंगेचा जो पूर आला होता त्यामध्ये कापूस आणि धान पीक कसं नष्ट झालेलं आहे हे शेतकऱ्यांशी बोलून त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः कापसाचं पीक कुठल्या पातळीवर होतं, आता किती दिवसांनी ते पीक काढायचं होतं, की कशा पद्धतीनं मेहनत लागली हे त्यांनी विचारलेलं आहे. धान पिकासाठी सुद्धा त्यांनी माहिती विचारून घेतली की धान पिकासाठी हे किती दिवसाचं धान पीक आहे आणि कशा पद्धतीनं त्याची अवस्था होती, पावसा हे पुरामुळे आता ते कशा पद्धतीने नष्ट झाले आहेत हे सगळे त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळाल्यासारखं वाटत आहे, कारण आस्थेनं त्यांनी विचारपूस केलेली आहे. केंद्रीय आपत्ती निवारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव रमेश कुमार यांच्या केलेली आहे. केंद्रीय आपत्ती निवारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव रमेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली हे पथक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये बरीच शेती ही नैसर्गिक पाण्याखाली ही शेती होते, त्यामुळे त्यांनी ते सुद्धा विचारलं आहे की उत्पन्नाचं साधन म्हणजे शेती कशा पद्धतीनं, सिंचनाखाली शेती किती आहे आणि निसर्गाच्या पावसाच्या पाण्यावर किती शेती आहे हे सुद्धा त्यांनी विचारून घेतलेलं आहे. गडचिरोलीकडून आता ते आरमोरी तालुक्याकडे केले गेलेले आहेत. आरमोरी तालुका, देसाईगंज तालुका आहे, दोन्ही तालुक्यांचा दौरा पूर्ण संध्याकाळपर्यंत करणार आहेत. जेव्हा आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे. प्रोटोकॉल आहे, आम्ही बोलू शकत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. पण ऑफ द रेकॉर्ड त्यांनी सांगितलेलं आहे की परिस्थिती ही वाईट आहे आणि नक्की शेतकऱ्यांना आमच्याकडून जी मदत आहे आम्ही मिळवून विशाल मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे हा पाहणी दौरा केवळ दौऱ्यापुरता आणि शेतकऱ्यांशी झालेल्या संवादापुरता मर्यादित न राहता यानंतर लवकरात लवकर या पंचनाम्याचे अहवाल तयार करून योग्य ती मदत या शेतकऱ्यांना मिळायला हवी. यानंतर आपण बातमी बघूयात. बातमी आहे चंद्रपूरमधून. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा महापुराने उद्ध्वस्त झालेल्या भागाचा देखील केंद्रीय पथकाने पाहणी दौरा केलेला आहे. केंद्रीय पथकानं रात्री नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. पथकानं गांगलवाडी या पूरग्रस्त गाव शिवाराची पाहणी केली आहे. तर किन्ही गावात घरांच्या पडझडीची देखील त्यांनी पाहणी करून हे पथक जे आहे ते पुढे रवाना झालं.